The Great Happiness. Bhutam Saranam Gacchami Manopubbangama Dhamma Manosittha Manomaya Manasate प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायावनपायिनि संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून तथा परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज आपल्या या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मुंदेफळ या छोट्याशा गावामध्ये सुजाता बुद्धविहार सिद्धार्थ नवयुवक मंडळ सर्व महिला मंडळ यांच्या वतीने आयुष्यमती धम्म उपासिका राधा आई अवसरमोल शशिकला आई मिसाळ मंडोदरी आई मिसाळ आणि संगीताई मिसाळ या चौघीजणी बुद्धगयेला जाऊन आल्या त्यानिमित्त आपण आपल्या गावामध्ये भिक्षू संघाला बोलावून धम्मदेसना आयोजित करण्यात आलेली आहे। तेव्हा या कार्यक्रमाप्रसंगी धम्म मंचावरती माझ्यासमवेत उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो ज्यांनी प्रारंभी आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच आयुष्मान गोपाल चांदणे साहेब त्यांचे सर्व सहकारी सर्व गावकरी मंडळी बौद्ध उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। बघा आपल्या गावातील या 4 महिला बुद्धगयेला आमच्या सोबत आल्या होत्या। सर्वप्रथम सर्वांनी आपण या 4ही महिलांचं टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत करावे। बघा जीवन हे अनमोल आहे, आपण नेहमीच सांगत आलो आहे संतांचं महापुरुषांचं भगवंताचं वचन आहे की मनुष्याचं जीवन मोठं अनमोल आहे। या जगतामध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी माणूसच आहे। प्राण्यांसमोर चारा टाकला हिरवा टाकला
सुकलेला टाकला, वाळला टाकला, त्यांना थंडीत उभं केलं बांधलं, पावसात उभं केलं बांधलं, उन्हात उभं केलं बांधलं, गरम पाणी प्यायला दिलं, थंड पाणी प्यायला दिलं, उकिरड्यावरचं खायला दिलं, किंवा काही दिलं काही नाही दिलं, तरीसुद्धा माणसांसारखा काही एवढा फरक पडत नाही. या उलट मात्र माणसांच्या मनाच्या विरुद्ध आपल्या घरात असो की बाहेर असो, जेव्हा जेव्हा जे जे म्हणून काही घडते तेव्हा तेव्हा माणूस असा तडफड तडफड करते. मग आईवरही सुटते, बापावरही सुटू शकते, बायकोवरही सुटू शकते, बायको असेल तर नवऱ्यावरही सुटू शकते, मायबापावर लेकरं सुटू शकतात, लेकरांवर मायबाप सुटू शकतात, जावा जावामध्ये होऊ शकते, ननंद भाऊजईमध्ये होऊ शकते, आणि भावा भावात गावकऱ्यात एकमेकांमध्ये होते. केव्हा? जेव्हा जेव्हा जे जे म्हणून काही मनाच्या विरुद्ध कोणीतरी काहीतरी घडवत असेल, बोलत असेल. तर भगवान बुद्ध म्हणाले, या जगतामध्ये काही काही लोक चांगल्या मनाचे स्वभावाचे असतात आणि काही काही लोक कोणत्या स्वभावाचे? वाईट स्वभावाचे असतात, वाईट चिंतणारे असतात, वाईट बोलणारे असतात. दोनच प्रकारचे लोक आहेत, आहेत का नाही? मुख्यच बसले तुम्ही. कबूल कोण करते बाप्पा? कबूल करण्यासाठी मन असं मोठं लागते. माणसांचं मन असं बारीक आहे, दुसऱ्याचं वाकूवाकू पाहते, दुसऱ्याचं पाखडत राहते, हे बरोबर नाहीत म्हणते, ते बरोबर नाही म्हणते, यांचं काही खरं नाही, त्यांचं काही खरं नाही, माझंच बरोबर आहे, माझा झेंडा मिळवला पाहिजे, माझीच मशाल गावभर आणि तालुकाभर आणि जिल्हाभर मिसरवली पाहिजे म्हणते मी, माझ्यासारखं कोणीच नाही. भगवान म्हणाले, आपण तर दुनियेला ओरडू ओरडू सांगू की माझ्यासारखं कोणीच नाही, माझ्यासारखं कोणीच नाही, त्याने फरक पडणार नाही. खरा फरक पडेल म्हणाले भगवान जेव्हा दुनिया स्वतःहून म्हणेल की तुम्ही चांगले आहात. माघारी आपलं कौतुक केल्या जात असेल तर ते लोक चांगले, आणि ज्यांना समोर गोडगोड बोलल्या जाते ते लोक वाईट असतात. कारण चोर चोराला भेटल्यावर म्हणेल का, तू चोरी करतो बरोबर नाही, बरं का सर? ते काय म्हणेल? लोकांचं काय खरं आहे म्हणते, लोक बरोबर नाही म्हणते, तू फार चांगला आहे म्हणते, तू फार चांगली आहे म्हणते. बघा, लबाडबाई लबाडबाईला भेटली, वाईट बाई वाईट बाईला भेटली, वाईट माणूस वाईट माणसाला भेटला तर म्हणेल का तुमचं चुकते म्हणून? बिलकुलच म्हणू शकत नाही. ते म्हणेल तुमच्यासारखं कोणीच नाही, सारं जग वाईट आहे, तुम्ही लय चांगले आहे. काऊन तर तुम्ही माझ्यासारखे आहे. दारू पिणारा एक दुसऱ्या दारू पिणाऱ्याला भेटल्यावर म्हणेल का, नको राव पिऊ दारू? ते असं नाही म्हणते, सारं गाव खराब आहे म्हणते, गावाचं काय खरं आहे, गावाला काय समजते, आपणच हुशार आहे म्हणते, तुझ्यासारखं कोणीच नाही म्हणते, बिघड म्हणते तू, दारू पिऊ पिऊ, तंबाखू खाऊ खाऊ, भांडणं करू करू, सारं घर दार जीवन उद्ध्वस्त कर म्हणते, तुझ्यासारखं कोणी नाही म्हणते. भगवान बुद्ध म्हणाले, म्हणून आपण कसे आहोत हे आपल्याला समजलं पाहिजे. ज्यांना समजेल ते स्वतःसह इतरांचा उद्धार करू शकतात, आपलं जीवनाचं भवितव्य उज्ज्वल करू शकतात. पण ज्यांना समजत नाही की आपण काय बोलतोय, काय करतोय, कसे वागतोय, कसं वागायला पाहिजे, ते कोणी असो, तर भगवान म्हणाले त्यांच्यामध्ये प्राण्यांमध्ये काहीच फरक नाही. मग ती स्त्री असो, पुरुष असो, की कोणत्याही जाती धर्माचे लोक असो. आणि म्हणून बघा, चांगलं बनण्यासाठी भगवान बुद्धांना संत महापुरुषांच्या विचारांना समजून घ्यावं लागते. बघा, असंच कोणी चांगलं होऊ शकत नाही. पैशाने कोणी चांगलं बनत नाही, कोणं मान पान पद प्रतिष्ठा फुकटचं देते म्हणून कोणी मोठं होत नाही. तर लोक सद्गुणानेच चांगले होऊ शकतात आणि दुर्गुणांनी वाईट ठरू शकतात, हे बुद्धाचं संतांचं महापुरुषाचं वचन आहे. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. ओरिजिनल ते ओरिजिनल असते, प्युअर ते प्युअर असते, 24 कॅरेट ते 24 कॅरेट असते. पितळेला किती सोन्याचा मुलामा लावला, पॉलिश केली, तर पितळेला सोनं म्हणू शकत नाही कोणी. आणि सोन्याला पॉलिश मारण्याची गरज पडत नाही. सोनं कुठे पण चकाकून आपली आपली ओळख तयार करते. भगवान बुद्ध म्हणाले, म्हणून स्वभावाने गुणाने तुम्ही ओळखून पडत असता. म्हणून कोणते गुण असावेत आणि कोणते गुण आत्मसात करावेत हे कोणावर अवलंबून आहे? कोणावर अवलंबून आहे? जेवण केले का? मानवावर नाही, आपल्यावर, स्वतःवर अवलंबून आहे. म्हणजे माणूसच आहोत आपण, पण आपल्यावर प्रत्येकावर अवलंबून आहे ना. आपण कसे असायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून भगवंतानी त्या काळामध्ये बघा चांगल्या चांगल्या लोकांमध्ये बदल घडून आणला. अंगुलीमालासारखे लोक बघा वायात गेले होते ना,
उपाली नावाचा नावी समाजातला मुलगा वायात गेला होता, सुनीत नावाचा भंगी समाजातला मुलगा वायात गेला होता, गरिबीमध्ये होता, दारिद्र्यामध्ये होता, पण भगवान बुद्धाच्या सोबत राहून भगवंताकडे येऊन भगवंताला वंदन करून चिवर घेऊन त्याने स्वतःच्या जीवनामध्ये चांगलं घडवून आणलं स्वतःला. भगवान म्हणाले, मनुष्यासाठी घोड्याला आपल्या काबूत करणं, आपल्या काय म्हणता तुमच्याकडे शब्द काय वापरता, म्हणजे घोड्याला आपल्या ताब्यात ठेवणं, बैलाला आपल्या ताब्यात ठेवणं, ताब्यात म्हणजे कंट्रोलमध्ये करणं, नाही का? घोड्याला कंट्रोल करणं माणसासाठी सोपं आहे, हत्तीला कंट्रोलमध्ये ठेवणं सोपं आहे, वाघाला सिंहाला कंट्रोलमध्ये करणं सर्कसीत आणून सोपं आहे, चंद्रावर जाणं तिथं जाऊन संशोधन करणं सोपं आहे, पण भगवान म्हणाले सर्वात अवघड जर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाला कंट्रोल करणे, आणि तीच गोष्ट अवघड आहे. जरी मन आपलंच आहे, जरी शरीर आपलंच आहे, जरी तोंड आपलंच आहे, पण दुसऱ्याला आपण म्हणू शकतो तुम्ही शांत बसा, आपल्याला कोण म्हणावं, आपल्याला कोण समजून सांगाव, दुसऱ्यांना सांगू शकतो, दुसऱ्याचं पाखडू शकतो ना, आपलं कोण पाखडाव. दुसऱ्याचे अवगुण उजागर केले जातात, सहज करतात लोक उजागर, दुसऱ्याचे अवगुण नसले तरी त्याच्या तेल मीठ मसाला टाकून उजागर करतील, पण आपल्या अवगुणांचं काय. भगवान बुद्ध म्हणून म्हणाले, इतरांना वाईट म्हणणं, इतरांचे अवगुण काढणं सोपं आहे, परंतु आपले अवगुण नष्ट करणं, संपवणं आणि स्वतःला चांगलं बनवणं, सिद्ध करणं हे फार अवघड आहे. नाहीतर ज्याप्रमाणे लोखंडाला लागलेला, लोखंडापासूनच निर्माण झालेला गंज लोखंडाला संपवून टाकतो, अगदी याचप्रमाणे मनुष्याचे स्वतःचे अवगुण दुर्गुणच मनुष्याला एक दिवस संपून टाकतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, वेळ जाण्याच्या अगोदर स्वतःमध्ये सुधारणा करून घ्या, कारण आपण मरण धर्मी आहोत, आहोत का नाही? प्रत्येक जणाला आपल्याला जावं लागणार आहे. मी असो, तुम्ही असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, आपल्या गावातले असो की शहरात राहणारे असो की कुठले लोक असो, कोणी आले का कंपाळावर लिहून की आता जन्माला आले तर मरणारच नाही 2-400 वर्ष, आहे का कोणी? पाहिलं का तुम्ही असं? पाहिलं तुम्ही पंजोबा जिवंत आहे बा, किंवा त्या पंजोबाचे पंजोबा जिवंत आहेत बा, फार चांगले होते, श्रीमंत होते म्हणून, तर असं आहे का कोणी? कोणी नाही आहे. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर म्हटलेला आहे. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. राजा असो की फकीर असो, प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणून या जीवनाचं सोनं करता आलं पाहिजे, आणि त्यामुळे आपल्या या छोट्याशा गावातून या चार महिला बुद्ध गयेला आल्या आमच्या बरोबर. आता ही 22 फेब्रुवारी ते 10 मार्च आमची धम्म सहल आहे. लोक आग्रहास्तव, नेहमी नेहमी लोकांना प्रेरणा मिळावी, लोकांना आपली श्रद्धा प्रकट करता यावी म्हणून धम्म सहलीचं आयोजन करत असतो आपण, आणि त्यामुळे आपल्या गावातील या महिला, मागच्या वेळेला मला वाटतं हेच क्षेत्र होतं का जिथे धम्म देसनेचा कार्यक्रम सुंदर झाला होता, बघा प्रचंड गर्दी होती आणि आम्हाला फार लांबून लांबून मुंबई नागपूर कुठून कुठून फोन आले, भंतेजी त्या मुंदे पडला, तुम्ही प्रवचन दिलं होतं, असं असं प्रवचन दिलं, तसं तसं दिलं, त्या गावात गेले होते, गाव छोटंसं खेडा आहे, आता आम्ही सगळीकडंच जातो, खेडा असो की तांडा असो की पाडा असो की गाव असो का शहर असो, जे जे श्रद्धावान लोक चांगले लोक बोलवतील त्या सगळ्यांकडे आम्ही जातो, कुणाला आम्ही दुखवत नाही, फक्त तारीख खाली पाहिजे, पण तारखेसाठी मात्र लय घो लय प्रयत्न करावे लागतात, तारीख मिळत नाही, हीच तर तारीख विचारा ना ताई, कितीतरी वेळा फोन, कितीतरी वेळा फोन केले, हे आपली इंगोले आई इंगोले साहेब इथं बसलेल्या 2 वर्षापासून बोलवत होती मी, हे करला या या या, 2 वर्षानंतर नंबर लागला आणि त्यांच्याकडे गेलो. लोणारच्या आमच्या अवसरमोल आई त्यांच्याकडे, त्या पण बुद्ध गेला आमच्या बरोबर आल्या होत्या, तारीख द्या तारीख द्या म्हणू म्हणू, आता काही दिवसापूर्वी त्यांच्याकडे कार्यक्रम घेतला, त्यांनी पण बुद्ध गेला आमच्या बरोबर आल्या होत्या. मिसाळाई असतील ह्या तिघी पण, आणि अवसरमोलाई असतील आपल्या गावातून, त्या आमच्या बरोबर आल्या समृद्धी हायवेवरून, त्यांना आम्ही घेतलं आणि गेलो बा त्यांच्यासोबत. त्यांनी काय काय आणलं होतं, कशा कशाच्या भाज्या दिल्या आता खायला बापा, गावचा मेवा मेवा दिला, भाकरी बिकरी मस्तपैकी, हिरवी भाजी, घोळानान फुटानान काय काय होतं ते दिलं त्यांनी, सुंदर असं भोजन मिळते गावामध्ये आल्यावर, जरा बालपणाची आठवणी येते,
चुलीवरचं भोजन खायला मिळते आणि त्यामुळे सगळेच लोक खूप प्रेम करणारे आहेत. सगळ्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणाले, आपला हा देह, आपलं हे जीवन आपल्याला जे प्राप्त झालं आहे बघा, ते वाया गेलं नाही पाहिजे. मी तुमचं कौतुक करतो, तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं कौतुक करतो, सगळ्या बौद्धवाड्यातील महिलांचं विशेषतः कौतुक करतो. मागच्याही वेळेचा कार्यक्रम तुम्ही, मला वाटतं ते काय घेतलं होतं, सोयाबीन घेतलं होतं काढायला, ते सोयाबीनचे गुते घेतले तुम्ही महिलांनी आणि त्यातून मिळालेल्या पैशातून तुम्ही भिक्षू संघाची धम्मदेसना या छोट्याशा खेडेगावामध्ये ठेवली आणि याही वेळेला तुम्ही भंतेजींना बोलवून धम्मदेसनेचं आयोजन केलं. पुनश्च एकदा सगळे आपल्या महिलांसाठी पुरुषांसाठी टाळ्यांच्या गजरांमध्ये सर्वांचं स्वागत करा. भल्या भल्यांना जमत नाही, पैसा कमवता येते, लेकरं जन्माला घालता येतात, आपल्या लेकरांना मोठं करता येते, शिक्षण देता येते, नोकरीला लावता येते, त्यांच्या माडीवर माडी बांधता येते. पण धम्म कार्य, सामाजिक कार्य, चांगलं कार्य सगळ्यांच्याच वाट्याला येत नाही, सगळ्यांना जमत नाही. आपल्या पुरतच जगणारे, आपल्या पुरताच विचार करणारे बहुसंख्य लोक या जगतामध्ये आहे. फार कमी लोक असे असतात की त्यांना चांगला मार्ग मिळावा, कळावा, लोकांचे कान उघडावेत, लोकांना बुद्ध धम्माचं समाज बुद्ध धम्माचं ज्ञान कळावं, संत महापुरुषांचा विचार कळावा यासाठी म्हणून विचार करणारे फार कमी लोक आहेत आणि तुम्ही त्यापैकी आहात. याच्याबद्दल मला अभिमान आहे तुमचा आणि निश्चितपणे तुमच्याबद्दल विशेष अशी मंगल मैत्री आहे. बघा, भगवान बुद्ध म्हणाले की मनुष्याचं जीवन फार छोटंसं आहे, कोण कधी जाईल काही सांगता येत नाही. बालपणातही मृत्यू येतो, तारुण्यातही मृत्यू येतो, मध्यवय असतानाही मृत्यू येतो, म्हातारपणातही मृत्यू येतो, कोणत्याही जाती धर्माचे असतील तरी मृत्यू येतो. श्रीमंत असो, गरीब असो, सुंदर असो, कुरूप असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, प्रत्येकाला इथे एक दिवस मृत्यू येणार आहे. म्हणून जर आपण मरण धर्मी आहोत तर जेवढं आयुष्य आपल्या वाट्याला आलं आहे त्याचा सदुपयोग करता आला पाहिजे की नाही, सदुपयोग करता आला पाहिजे आपल्या आयुष्याचा. कारण आपल्या पुरतं जगणं तर कोणालाही जमेल, परंतु स्वतःला चांगलं बनवता आलं पाहिजे. बघा, भगवान बुद्धांच्या काळामध्ये तुम्ही ऐकत असाल आपलं दी ग्रेट हॅपीनेसवरती प्रवचनं तुम्ही ऐकता, बहुसंख्य लोक गावखेड्यातलेही लोक ऐकतात बघा प्रवचनं. उंदरीतूनही इथे काही महिला आल्या, आमच्या भगिनी आलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणावरून पण लोक आलेले आहेत. तुम्ही तर तुम्ही प्रवचन ऐकतच असाल, तो काही विषयच नाही. भगवंताच्या काळामध्ये बघा, भगवान आपले एकदा घोसीतारामामध्ये राहत होते कोशंबीला, आणि कोशंबीला राहत असताना बघा स्वभावात कसा फरक असतो हे मी तुम्हाला सांगेल. ते गावातले लोक असो का शहरातले लोक असो माणसाच्या स्वभावात कसा फरक असतो बघा. आणि हे सगळं काही आपल्या स्वतःवर अवलंबून आहे, हाणून मारून कोणाला काही शिकवू शकत नाही. आता जरी आम्ही हे सांगत आहे तुमच्याच भल्याचं, पण कोणी कसं घेऊ शकते याला आणि कोणी कसं घेऊ शकते, बरोबर की नाही. शाळेत सगळेच विद्यार्थी बसलेले असतात, पण सगळ्याच विद्यार्थ्यांना 100 पैकी 100% मार्क मिळतात काय, मिळतात का? शाळेत जात असतील पण सगळ्याच पोरांना वाटत नाही आम्ही पुढे जाऊन बसावून. फार कमी विद्यार्थी असतात की ते पुढच्या बाकावर बसतात, बाकीचे मागे 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 मागेच बसतात बघा, मागेच राहतात ते, असतात की नाही. तुम्ही तुमच्या लेकरांची मार्कशीट जर पाहिली तर तुम्ही पाहत राहा कधी कधी की सगळ्याच पोरांना सारखे मार्क मिळत नाहीत, मिळतात का? पर्सेंटेज कमी जास्त असते, हे असू द्या काही हरकत नाही, पर्सेंटेज कमी जास्त असते. आणि त्या याला काय कारण आहे तर प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. तुम्ही स्वतः अनुभवत असाल, तुम्ही आता गृहस्थ आहात, तुमचे स्वतःचे लेकरं असतील, एकाच स्वभावाचे आहेत काय, असतात का? तुम्ही अनुभवत असाल, तुमचेच लेकरं जरी असले, मुलं असले, मुली असल्या, तरी एकाच स्वभावाचे नाही आहे. प्रत्येकाचा गुणधर्म, प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा आहे, कर्माने प्राप्त होते. जरी संस्कार सारखेच देत असाल तुम्ही, पण एकजण तुमचा रागराग करते आणि दुसरं म्हणते माझ्या मम्मी पप्पासारखे मम्मी पप्पाच नाहीत म्हणते कोणाचे, आणि दुसरे म्हणते माझे मम्मी पप्पा बरोबर नाही म्हणते, म्हणते की नाही. तुम्हाला म्हणत असेल की नाही माहीत नाही बाप्पा, मुख्यच बसतात लोक असं काही सांगायला गेल्यावर. कारण लोकांची आपबीती वेगवेगळी असते, काही लोक धुंदीत जीवन जगतात. आणि त्यामुळे मी हे गाव लेवलवरती तुमच्याशी बोलतो आहे की भगवंताच्या काळामध्ये असं उदाहरण घडलं होतं दोन स्त्रियांच्या संदर्भामध्ये, ते मी तुम्हाला सांगतो. स्त्रिया स्त्रियाच असतात पण सगळ्यांचे स्वभाव सारखे नसतात, पुरुष पुरुषच असतात पण सगळ्या पुरुषांचे स्वभाव सारखे नसतात. काही वायात गेलेले आणि काही चांगल्या कामात गुंतलेले, काही दारू पिऊ पिऊ परेशान, घरदारे पूर्ण वाया घालतात
स्वतःची फजिती करून घेतात आणि लेकरा बाळाचे वाटोळ करतात आणि काही काही एकदम चांगलं राहतात, संयमानं राहतात, संयमानं बोलतात, संयमानं वागतात, विचारपूर्वक निर्णय घेतात आणि काही काहींना जगताच येत नाही. माणसासारखे माणसं धडधाकट, पण वागता येत नसेल, बोलता येत नसेल तर काय म्हणाव बापा. तुम्हाला माहित आहे काय म्हणू शकता ते, म्हणजे माणसांचीच गोष्ट नाही, स्त्रियांचीही गोष्ट, कारण गुण अवगुण दोघांतही असतात असा काही विषय नाही. आणि जाती धर्माचा तर विषयच नाही हो, कोणत्याही जाती धर्माचे लोक राहू द्या, स्वभावाने लोक कमी जास्त सारखेच राहतात. राग द्वेष लोभ मोह माया मत्सर हिंसेची प्रवृत्ती, मंगल मैत्रीची प्रवृत्ती, चोरीची प्रवृत्ती, व्याभिचाराची प्रवृत्ती, खोटं बोलण्याची, चुगली करण्याची, व्यर्थ बडबड करण्याची, शिवीगाळीची, कठोर बोलण्याची, दारू गांजा बिडी तंबाखूची मनोप्रवृत्ती सगळ्या समाजामध्ये सारखीच आहे ना. असं काय लिहिलंय का कोणत्या सर्टिफिकेट आहे का असं की हा हा समाज आहे आणि बिलकुल पती पत्नीचे भांडणं होत नाही, आहे का असं तुमच्या गावात, आहे का असं काय? अमुक अमुक समाज आहे त्यांच्यात पती पत्नीची भांडणं होत नाही, अमुक अमुक समाज आहे आणि त्यांचे लेकरं सगळ्याच समाजातले लेकरं खूप चांगले आहेत, आहे का असं? बापा गरीब असो की श्रीमंत असो, एकदा मायबाप म्हातारे झाले की शेताच्या वाटण्या होतात, याच्या जातीचा धर्माचा काय संबंध आहे. घराच्या वाटण्या होतात आणि त्याच्यावरून भांडण होतात. सारं शेत काही काही ठिकाणी पाहतो आम्ही, सारं शेत एकदम असंच राहते पडीत आणि धुऱ्यावरून भांडणं सुरू राहतात. शेती अशी नापीक ठेवतात काही काही, तुमच्या गावात आहेत का नाही माहीत नाही, पण पाहतात आपण शेतकऱ्याच्या घरी जन्मलो ना, सगळं शेत असं ठेवील नापीक पडीत, जनावरं येऊन खातील आणि भाऊ भाऊ भांडण कशावरून करते. तू माझा अर्धा फूट धुरा घेतला म्हणते आणि तू इकडून नांगरू घातला म्हणते, तिकडनं तू पेरलं म्हणते जास्त आणि हे झाड कसं कशाला तोडलं म्हणते तू, होतात का नाही भांडणं? ह्याच्याहून भांडणं होतात. माणसं किती अज्ञानी आहे हे याच्याहून लक्षात येते बघा. आणि सांगायला सगळेच सांगतात आम्ही फार धार्मिक आहोत म्हणतात, कोणत्याही जाती धर्माचे असो. तर मला म्हणायचं धर्माचा अर्थ कोणता लावता तुम्ही? धर्माचा अर्थ म्हणजे जे सुस्वभावी आहेत, प्रेमळ आहेत, ज्यांच्यात आपुलकी आहे, ज्यांच्यात संयम आहे, ज्यांच्यात परोपकार आहे, ते खरे धार्मिक, ते कोणत्याही जाती धर्माचे असो. पण ज्यांच्यामध्ये राग द्वेष लोभ अहंकार ईर्ष्या संशय भरला, जे मायबापाची सेवा करत नाही, भावाला भाऊ ओळखत नाही, चांगल्या लोकांना वाईट म्हणतात, वाईटांना चांगलं म्हणतात, अशा मनोप्रवृत्तीचे कोणत्याही जाती धर्मातले लोक असतील तर ते धार्मिक स्वतःला जरी समजत असतील तर बिलकुल ते धार्मिक नाही. त्यांच्या एवढं अधार्मिक कोणीच नाही. कारण धार्मिक म्हणजे काय? सर्टिफिकेट प्रमाणपत्रावर लिहिलं म्हणून धार्मिक आहे का कोणी? आता इकडची गोष्ट आमच्याकडची गोष्ट करतो, कोणी असं धार्मिक बनत नाही. कोणी टिळा लावला म्हणून, कोणी गळ्यात काही घातलं म्हणून, हातात काही घातलं म्हणून, कोणी विशिष्ट प्रकारचे कपडे घातले म्हणून कोणी धार्मिक बनत नाही. धार्मिकता ही आपल्या मनाच्या स्वभावावरती अवलंबून आहे. नाही तर मी नेहमी सांगतो, विहारात येत असतील रोज रोज आणि घरी भांडण करत असतील, म्हणत असतील रोज मी भगवंताला फुलं वाहतो, बाबासाहेबाचा जय भीम करतो आणि बिलकुल दारू पित असतील, बिड्या पित असतील, कहाचे बाबासाहेबाचे कशाचे धार्मिक? कोणत्याही जाती धर्माचे असो, मी हे ओपनली बोलतोय. आपला बुद्धाचा उपदेश सगळ्यांच्याच साठी आहे, असा काही फक्त आपल्या लोकांपुरताच नाही आहे. बुद्धाचा संताचा कोणत्याही महापुरुषाचा विचार हा त्यांच्या जातीपुरता मर्यादित नाही आहे. आपल्या देशातले लोक फक्त कमी दिमागवाले जे आहेत त्यांना वाटते हे महापुरुष आमचे, ते महापुरुष आमचे, फक्त म्हणायलाच आमचे, त्यांच्या तत्वाचं पालन नाही करणार, फक्त म्हणायलाच आपले म्हणतात आणि इथंच गोष्ट बिघडते. म्हणून महापुरुषांचे विचार आत्मसात करता आले पाहिजे तर आपण त्या महापुरुषांचे अनुयायी. म्हणून भगवान बुद्ध आपले कोसंबीला राहत होते आणि त्या कोसंबीला राहत असताना बघा एक प्रसंग घडला. झालं त्याचं असं की भगवंताच्या काळामध्ये सामावती आणि मागंदीय नावाच्या दोन सवती होत्या. सवती समजते ना बापा? तुम्हाला काय समजत नाही? सवती समजते ना, सवती कोणाला नाही समजत? हसू लागल्या बापा बाया. तुम्हाला नसेल बापा, पण असतात कोणा कोणाला. तर दोन सवती होत्या, पण कोणाच्या? उदयन नावाचा राजा होता, त्या राजाच्या दोन राण्या होत्या. त्या एकीचं नाव सामावती होतं आणि दुसरीचं नाव मागंदिया होतं. दोन्ही फार उच्च कुळातल्या होत्या, श्रीमंत कुळातल्या होत्या, पण दोघीचा स्वभाव वेगवेगळा होता. मागंदिया नावाची जी पट्टराणी होती ती भगवान बुद्धाचा द्वेष करणारी होती. भगवान बुद्धाचा द्वेष जे करू शकतात ते सर्वच चांगल्या लोकांचा द्वेष करू शकतात. मी आता जे म्हणालो तुम्हाला, चांगल्याला चांगलं म्हणणारे सगळेच लोक या जगात नाही आहेत.
आणि वाईटाला सुद्धा वाईटच म्हणणारे सगळेच लोक या जगात नाही आहे. काही लोक चांगल्याला खरंच वाईट म्हणतात आणि काही लोक वाईटाला सुद्धा चांगलं म्हणतात. म्हणतात की नाही होच आहे याच्यात. नाही काय म्हणाल तुम्ही, या जगात अशा प्रवृत्ती आहेत की चांगल्याला वाईट म्हणणारे आणि वाईटाला चांगलं म्हणणारे. त्यातल्या त्यात बघा ना तुम्ही, आपल्या घरातलं आपलं असेल तर ते लेकरू आणि दुसऱ्याचं कार्ट होते लगेच. तुमच्यानं काही केलं काम वाईट मग काय झालं म्हणते लेकरू आहे. आणि तुमच्याच पोराच्या वयाच्या पोरानं पोरीनं काही वाईट केलं की मग तिळपापड होते. साऱ्या गावभर दौंडी पेटवते त्यांची मुलगी पहा म्हणते, त्यांचा मुलगा पहा म्हणते. पाखडतच राहते दुसऱ्याचं फक्त एवढं काही दिसाव पाखडत राहते आणि आपलं झाकू 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 ठेवते. अशी मनुष्याची प्रवृत्ती आहे. तर त्या दोन स्त्रिया ज्या होत्या त्या याच स्वभावाच्या होत्या. खरं तर भगवंताच्या काळामध्ये मागंदी या नावाची सुंदर अशी रूपवान स्त्री होती, तरुण मुलगी होती ती. लग्नाच्या अगोदरची गोष्टी तिच्या थोडक्यात सांगतो तुम्हाला मी की का त्यांचं दोघांचं पटत नव्हतं त्या दोन्ही स्त्रियांचं. तर भगवान बुद्ध आपले सुंदर होते, एवढी उंची, डोळे, नाक, कान वर्णन केलेलं आहे बघा बाबासाहेबांनी. ती बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये भगवंताच्या शरीराचं वर्णन केलं, सौंदर्याचं वर्णन केलं. तर भगवान अत्यंत सुंदर होते, देखणे होते. तर मग ही मागंदिया नावाची जी स्त्री होती, तरुण मुलगी होती, तिच्या आई वडिलांनी एकदा भगवंताला पाहिलं. हे नेमके आपल्या पोरीसाठी वर शोधत होते, मुलगा शोधत होते. आता यांची मुलगी फार सुंदर होती. आता कोणालाही वाटते बा आपली मुलगी किंवा मुलगा सुंदर असेल तर तशीच तसाच मुलगा किंवा तशीच मुलगी मिळायला पाहिजे. तर मागंदीच्या माता पित्यांना वाटलं की असा सुंदर मुलगा पाहिजे माझ्या मुलीसाठी आणि ते त्याच्या शोधात होते. एक दिवस भगवान बुद्ध समोरून आले आपले. तर भगवंताचं रूप होतं, नाक, कान, डोळे सगळं काही एकदम असं जणू काही मूर्तिकाराने घडवलं अशा प्रकारचं त्यांचं शरीरी अस्थी होती आपल्या भगवंताची, सुंदर होते. आणि त्या मागंदी ब्राह्मण स्त्री आणि पुरुषांनी जेव्हा बघितलं त्या, तर त्यांना वाटलं दुसरा मुलगा शोधण्याची काय गरज आहे, हा संन्यासी का असे ना पण हा अत्यंत सुंदर आहे, देखणं आहे आपल्या मुलीसाठी, हाच नवरदेव चांगला, आपण ह्याला विचारू. दोघेही गेले मायबाप, त्या मागंदी या मुलीचे मायबाप दोघेही गेले. भगवंताला म्हणाले की आपण माझ्या मुलीशी विवाह करा, तिची तशी इच्छा आहे आणि आमची पण इच्छा आहे. आम्ही मुलगा शोधतो आहे नवरदेव म्हणून, पण कोणी देखणं मिळत नाही, बरोबरीचं मिळत नाही आहे, म्हणून तुम्ही आमच्या मुलीशी लग्न केलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे, आम्ही तुम्हाला पसंत केलं. तर भगवंत भगवान भगवान होते. एवढी सुंदर स्त्री यशोधरा माता, तिचा त्याग केलेले, राहुल बाळाचा त्याग केलेले, माय बाप, धन दौलत, पैसा, राजवाडे ह्या सगळ्यांचा त्याग केलेले भगवान जर घरदार सोडलंय तर लग्न करतील का दुसऱ्या कोण्या मुलीबरोबर? कसे करतील? बुद्ध झालेलं व्यक्तिमत्व आहे, लग्न कसे करतील? ते काय सर्वसामान्य होते का? या सगळ्या प्रकारच्या वासनेतून, तृष्णेतून, आसक्तीतून ते पूर्ण पार गेलेले होते आणि एकदम स्वतः परिशुद्ध होते ते. आणि म्हणून त्यांचे डोळे, त्यांचे कान, त्यांचं नाक, कान, त्यांचे डोळे आणि सगळे तोंड वगैरे एकदम अंतर्मनातून निर्मळ होतं, स्वच्छ होतं. त्यांच्याप्रमाणे या जगात कोणी नसते. म्हणून तर यम किंची रत्नंग लोके म्हणत असतात तुम्ही, बुद्धासमान, धम्मासमान, संघासमान या जगामध्ये कोणतंही रत्न नाही आहे. आणि भगवंताने साहजिकच त्यांना नकार दिला. स्मित हास्य केलं की मी लग्न कसं करू शकतो ह्याच्याबरोबर. परंतु मागंदिया ती मुलगी जी होती ना, मागंदिया नाव होतं तिचं, ती जी मुलगी होती तिचा तिळपापड झाला. आता समजा आपण आपला आरसा तयार केलेला असते की माझ्यासारखं कोणीच नाही, माझ्यासारखं कोणीच नाही. प्रत्येकाने आरसा तयार केलेला असते की माझ्यासारखं कोणीच नाही, मला जे जमते ते कोणालाच जमत नाही. हालांकी आपल्यापेक्षा शेरा सव्वा शेर लय असतात या जगात, आपण ते विसरून जातो आणि स्वतःलाच लेप लावत राहतो, माझ्यासारखं कोणी नाही, आमच्यासारखं कोणी नाही, मला जे जमतं ते कोणालाच जमत नाही. भगवान म्हणाले यासुद्धा अहंकारातून मनुष्याने मुक्त झालं पाहिजे आणि आपला अहंकार नष्ट केला पाहिजे. या जगात मी असो, तुम्ही असो की कोणी असो, आपल्याला वाटते ते खोटं वाटते की माझ्यासारखं कोणीच नाही. खरं असते का ते? असते का खरं? बिलकुल खरं नसते ते. आपल्यापेक्षा चांगले असणारे कितीतरी लोक असतात या जगतामध्ये. आपण कोणीही असो, आपल्यापेक्षा कितीतरी लोक चांगले असतात. आणि त्या मागंदी या ब्राह्मण कन्येला असंच वाटलं की मला नकार दिला, मी एवढी सुंदर असताना मला नकार दिला. तिचा तिळपापड झाला, तिचा राग, तिला राग आला, चीड आली भगवान बुद्धांच्या बद्दल की मला कसा विरोध करू शकतात वगैरे वगैरे म्हणून. आणि नंतर मग
तिचं लग्न झालं उदयन राजाबरोबर. तिचे मायबाप जे होते त्याच्या अगोदर ते भगवान बुद्धाला शरण आले, ते श्रोतापन्न झाले, सकृतागामी झाले, अनागामी झाले, भगवंताचं महत्त्व त्यांना समजलं. पण या पोरीच्या मनात तिनं जी गाठ मारली होती की मला नकार दिला, मला नकार दिला, असंच होते बघा जगताना तुमच्या जीवनात होत असेल. गाठी मारू मारू ठेवतात, माझ्या पायाच पडली नाही, माझ्या पायाच पडली नाही. त्या दिवशी एक आई आली आणि म्हणे भंतेजी आमची सुनबाई माझ्या पायाच पडत नाही म्हणे. मी म्हटलं बाबा आता कायच करू पाया, मी म्हटलं पडल्यावर काय होईल. हा ठीक आहे बा, पडलं पाहिजे पाया, तो मान आहे, सन्मान आहे, आईच्या पण पाया पडलं पाहिजे, बापाच्याही पाया पडलं पाहिजे, वडीलधारी भाऊ आहे बहिणी आहे त्यांच्याही पाया पडलं पाहिजे, सासू सासऱ्यांच्याही पाया पडलं पाहिजे. बिलकुल तो आपल्यामध्ये असलेला चांगला भाव आहे पाया पडणं, वाईट नाही पाया पडणं, चांगल्या लोकांच्या पाया पडलं पाहिजे, घरातल्या वडीलधाऱ्यांच्या पाया पडलं पाहिजे. पण ती आई तेच म्हणते की माझ्या पायाच पडत नाही, माझ्या पायाच पडत नाही, आणि अगोदर चांगली होती आणि आता काय कोणं कानं भरले माहीत नाही, आता पायाच पडत नाही. एकच उजळणी पाडा लावलाय, पाया पायाच पडत नाही, पायाच पडत नाही. मी म्हटलं जरा दम धरा. मी त्यांना विचारलं बरं समजा पडली पाया तर निर्वाण प्राप्त होईल का तुम्हाला, समजा पडली बापा पाया, मी सांगतो दिवसातून 10 वेळा पाया पडा, पड बाई पाया, तर होईल काय नेमकं असं पाया पडल्यावर. मी त्या आईला समजून सांगितलं आई पहा तुम्हाला वाईट वाटेल माहीत नाही, मी तुमच्या मुलासारखा आहे, पण भगवान बुद्ध म्हणाले एका हातानं टाळी वाजत नाही, ना फक्त सूनच दोषी असते, ना सासू दोषी असते, ना नवराच ना बायकोच, फक्त अपवाद वगळता बरं, नाही तर काही काही लोक असतात ना स्त्रिया पण आणि पुरुष पण, बाकीचे सगळे चांगले असले तरी सुद्धा ते बिघडवण्याचंच काम करतील. काही काही ठिकाणी आहे ना सगळं घरदार व्यवस्थित आहे, आई व्यवस्थित आहे, बायको व्यवस्थित आहे, नवरा व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण यांना स्वभाव यांचा कसा, जसं आता ती आई म्हणे की ना माझ्या पायाच पडत नाही, पायाच पडत नाही. मी म्हणतो त्या आईला तशा तुमच्या ते बसलेल्या अपेक्षा करणाऱ्या जशी तुम्हाला अपेक्षा असते की नाही सुनबाईकडून, तशी त्या बिचारीला अपेक्षा असेल ना, किंवा अशी माझी कोणती बहीण असेल सुनबाईची झालेली कोणाची, तिला जर अपेक्षा असेल की माझ्या सासूनं आईसो सारखं राहावं, माझ्या सासऱ्यानं वडिलासारखं राहावं, दीरभायानं भावासारखं राहावं, माझ्या ननंदनं बहिणीसारखं राहावं, तर तुम्हाला बनावं लागेल की नाही बहीण त्यांची, लेख त्यांची, का नुसतीच अपेक्षा करायची कोरडीच, जमते का कोरडी अपेक्षा केल्यावर, कोणी असो काही जर दिलं आपण, आपण जर जगाचे झालो तर जग आपलं होण्याची शक्यता आहे ना, पण आपण नाही व्हायचं, आपण चहा पाजवायचा नाही आणि दुसऱ्यानं पाजवला नाही की बोंब ठोकायची, चहाचं काळं पाणी दिलं नाही, चहाचं काळं पाणी तुम्ही कधी दिलं, तुम्ही तर बरोबर नाश्त्याच्या वेळेला जेवायच्या वेळेला आणि चहाच्या वेळेला जाता दुसऱ्याच्या घरी, तुम्ही नाही बापा. पण काही काही लोक असे करतात ना, बिलकुल आपलं झाकू झाकू ठेवतात, आपलं खाऊ घालत नाही, पिऊ घालत नाही, आणि दुसऱ्याकडून अपेक्षा नाही दिलं की दौंडी पेटवायची त्यांची, ते बरोबर नाही, ते बरोबर नाही, आपलं कोणं सांगा बरोबर नाही ते. आणि म्हणून त्या मागंदीयेनं मनामध्ये गाठ मारली होती की भगवान बुद्धाने मला नकार दिला, मी जिंदगीत त्यांना कधी मानणार नाही, त्यांच्या कधी पाया पडणार नाही, त्यांचं दर्शन कधी घेणार नाही, त्यांना मानणार नाही वगैरे वगैरे. नुकसान कोणाचं होईल नाही मानलं भगवंताला चांगल्या लोकांना, आपण चांगल्या लोकांना मानलं नाही, पाया पडलो नाही, त्यांचं अनुकरण केलं नाही तर नुकसान त्यांचं होते का. समजा जे जय भीमवाले समजतात स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेतात सर्व स्वतःना, भगवंताचे उपासक म्हणून घेतात स्वतःला, जर ते त्यांना मानत नसतील मनातून आचरण करत नसतील तर नुकसान काय भगवान बुद्धाचं बाबासाहेबाचं होईल का, होईल का त्यांचं काय नुकसान होईल कशाला. समजा आता कोणते दुसरे आपल्या समाजातले दुसऱ्या समाजातले काही बांधव आहेत, भगिनी आहेत, माता आहेत, तर समजा ते म्हणतात की संत फार चांगले होते, संत फार चांगले होते, बिलकुलच संत चांगले होते, कोण म्हणते संत वाईट होते, पण नुसतंच त्यांच्या नावानं जय जयकार करणं चांगले होते म्हणणं आपल्याला कोणता फायदा होईल त्याचा. आपल्याला फायदा तेव्हा होईल की त्यांच्यातलं चांगुलपण आपल्यात आणण्याचा आपण प्रयत्न करू, खरं की खोटं, तर खरं ना, नाही तर काय खरं आपल्या जीवनातलं, नुसतीच अगरबत्ती लावली, मेणबत्ती लावली, फुलं ठेवली, काय होते त्या, ते तर केलंच पाहिजे हो, ते तर केलं पाहिजे, तू तर कृतज्ञता आहे, चांगल्या लोकांची पूजाही केली पाहिजे, पण केवळ पूजेनं केवळ जय जयकारानं केवळ नामस्मरणानं काही होत नाही. ज्यांना आपण पूजतोय, ज्यांच्या पाया पडतोय, ज्यांचं अनुसरण करतोय, अनुकरण करतोय, त्यांच्यात असलेले सद्गुण चांगले गुण आपल्यात उतरले पाहिजे तर आपलं भलं होईल, नाही तर पिढ्यान पिढ्या पाया पडण्यात जातील आणि आपण जाग्यावरच राहू. काय
आणि म्हणून मागंदिया गाठ मारून होती. मग तिचं लग्न झालं उदयन राजकुमाराकडे आणि उदयन राजकुमाराची ती पट्टराणी बनली आणि ऑलरेडी उदयन राजाची एक सामावती नावाची पत्नी होती आणि म्हणून सामावती आणि उदयन राजाची दुसरी पत्नी मागंदिया ह्या दोघी कोण झाल्या? सवती झाल्या. तर सवती झाल्यानंतर ही सामावती जी होती दुसरी, तर ती प्रचंड श्रद्धावान होती. त्यांच्याकडे खुजुत्तरा नावाची एक दासी होती, ती अत्यंत श्रद्धावान होती. तिचं काम होतं फुलं आणून राजदरबारामध्ये द्यायची. फुलं विकत आणतात ना, जसे माळी वगैरे आणतात फुलंवाले काही लोक असतात, तर फुलं आणून द्यायची ती राजवाड्यामध्ये. तर एका दिवशी ती खुजुत्तरा नावाची दासी जी होती फुलं आणण्याचं काम करत होती आणि नेमकं सुजाताच्या घरी ती फुलं आणत होती तिथून, तर भगवंताचं प्रवचन तिनं ऐकलं. भगवंताला भोजनदान होतं, भगवानाचं प्रवचन देत होते, उपदेश करत होते. तिनं ऐकल्याबरोबर तिच्या मनामध्ये धर्मसंवेग उत्पन्न झाला आणि ती श्रोतापन्न झाली. श्रोतापन्न झाली तर तिने तिच्यामधले अवगुण काढण्यास प्रारंभ केला. निर्वाणाच्या मार्गामध्ये प्रवाहामध्ये ती उतरली. स्वतःमधले अवगुण काढून टाकायचे आणि सद्गुण वाढवायचे. असं भल्या भल्यांना जमत नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. अवगुण वाढवता येतात सहज, पण अवगुण कमी करणं लय अवघड आहे, तुम्हाला सांगतो. आहे का नाही? काही ऐकणं, चित्रपट पाहणं, मालिका पाहणं तेवढ्यापुरतं गोड वाटते. प्रवचन ऐकायला, भगवान बुद्धाला ऐकायला, बाबासाहेबाचा विचार ऐकायला, संताचा विचार ऐकायला तेवढ्यापुरतं लय गोड वाटते. अरे असं झालं का? बरं बरं बरं. अरे बाबा असा त्याग केला का? तेवढ्यापुरतं. तिथून बाजूला निघले, कोण नेली माझी चप्पल? त्यांचं मड बसो, मुर्दा बसो, काय काय बसो. त्यांनी मला बोलवलं नाही, त्यांनी मला जेवायला बस म्हणले नाही, हे ऐकलं ते गेलं पाण्यात सगळं जात. एवढे माणसं अज्ञानी आहेत बघा जगातले, आहेत का नाही? लगेच सोडूनच देतात हे, कारण पूर्व स्वभाव जो असतो आपला, तो स्वभाव आपल्यावर हवी झालेला असतो आणि त्या स्वभावानुसार आपण वागत असतो. म्हणून मग ती खुजुत्तरा दासी एक दिवस फुलं नेऊन देता देता भगवंताचं प्रवचन ऐकते, ती श्रोतापन्न होते आणि श्रोतापन्न झाल्यावर मग फुलं नेऊन देते. फुलं नेऊन दिल्यावर सामावती आणि तिच्या 500 दासी असतात राजवाड्यामध्ये. तर भगवान बुद्धाने केलेले प्रवचन ती खुजुत्तरा दासी आपल्या मालकीनीला आणि त्याच्या 500 दासींना सांगते. त्या फार प्रसन्न होतात आणि खुजुत्तराकडून भगवंताचं प्रवचन ऐकून त्याही श्रोतापन्न होतात. आपले अवगुण सगळे काढून टाकण्यास प्रारंभ करतात आणि स्वतःला चांगलं बनवण्यासाठीचा प्रयत्न सुरू होतो त्यांचा. निर्वाण मार्गाच्या मार्गामध्ये मार्गारूढ होतात त्या सगळ्या 500 दासी आणि सामावती आणि तेव्हापासून भगवंतावर त्यांची श्रद्धा बसते. पण विषय असा असतो की राजवाड्यातल्या स्त्रिया असल्यामुळे घराच्या बाहेर निघण्याची बंदी असते. आजही तुम्ही पहा, काही काही घरातल्या स्त्रियांना बाहेर पडू दिल्या जात नाही. जाते का? सगळ्या स्त्रिया बाहेर पडत नाहीत. मोठमोठ्या घरातल्या काही काही स्त्रिया बाहेर पडू शकत नाहीत, त्या बंदिस्त असतात, शिकल्या सवरलेल्या असल्या तरी सुद्धा. आणि म्हणून ते सामावती आणि तिच्या 500 दासी राजवाड्यातल्या होत्या, राजाची राणी होती आणि म्हणून भगवंतावर जरी श्रद्धा होती तर बाहेर पडू शकत नव्हत्या. परंतु त्यांना माहीत होते की भगवान आपल्या राजवाड्याच्या समोरूनच भिक्षाटनासाठी, प्रवचनासाठी विहारात वगैरे ये जा करतात, इकडे तिकडे जातात, तर आपल्याला भगवान दिसले पाहिजे, भगवंताला हात जोडला गेलं पाहिजे ना. तर त्यांनी आपल्या राजवाड्यातील एका महालाला असं छिद्र पाडून घेतलं, त्याच्यावर पडदा टाकला. बा राजाला समजलं तर राजा आपल्याला बोलेल ना, कारण राजा जरा रागीट होता एकदम. आता काही काही माणसं असतात तसे बाप्पा, तू पायातली चप्पल आहे म्हणते तशीच राह म्हणते, मी बिघडलो तर बिघडलो म्हणते, तू नको बिघडू म्हणते, तुमच्यात बसलेलं कोणी नसा म्हणजे झालं. बायांना बिचाऱ्यांना लय अत्याचार अन्याय सहन करावं लागते. काही काही स्त्रिया तर माझ्या मायमावल्या एवढ्या चांगल्या की त्यांना एकदम त्यांचं नरड दाबून त्याला मार मार खातच राह, पण सांगू नको कोणाला. माहेरातही सांगू नको, गावातही कोणाला सांगू नको की आम्ही मारतो म्हणून. कितीच फजिती होत असेल काय सांगा, बिचाऱ्या सहन करतात. तुम्हाला ते सहन करतात तुम्ही, कोणी 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 सहन करत नसेल बाप्पा. कोणी कोणी तर बदला घेत असेल, फटके देत असतील दारू बिरू पिल्यावर आणि ते मुकत बसत असेल. आता सांगावं कसं मारलंय म्हणून बाय कोण? तर तशी वेळ कोणच कोणावर येऊ देऊ नये, कोणत्याही जाती धर्माचे असो. आणि म्हणून त्या घरामध्ये त्या महालामध्ये एक छिद्र पाडलं, त्याच्यातून भगवंताला त्या पाहत होत्या सामावती राणी आणि तिच्या 500 दाशा. रोज मग भगवान जेव्हा जेव्हा यायचे तर आतूनच राजवाड्यातून असे हात जोडायचे. ती त्यांची श्रद्धा बघा, कोणाची श्रद्धा कशी तर कोणाची श्रद्धा कशी बघा. आज समाजामध्ये आपण पाहतो, तुमच्या इथे आहे का नाही माहीत नाही, पण काही काहीच लोक विहारात जातात आणि काही काही लोक विहारात जाणाऱ्यांना नाव ठेवतात बघा.
त्या दिवशी एका ठिकाणी मला सांगितलं भंतेजी म्हणे सगळे समाज चांगला व्हावा चांगल्या सगळ्यावर संस्कार पडावे म्हणून आम्ही विहारात जातो आणि गावातले काही लोक आपलेच लोक म्हणे आम्हाला नाव ठेवतात म्हणे अडथळा निर्माण करतात. मी म्हटलं आई ज्याचे त्याचे कर्म असतात कर्माचा भोग जेव्हा भोगायला लागेल बुद्ध धम्माच्या प्रचारात आणि बुद्धाचा विचाराचा प्रचार प्रसार होत असताना कोणी अडथळा निर्माण करत असेल तर ते नरकात पडतात मग तो मी असो तुम्ही असो की कोणी असो. कारण बुद्धाचं वचन हे बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे आणि कोणत्याही अर्थाने कोणत्याही अंगाने कोणत्याही माध्यमातून कोणीसुद्धा मग ते भिक्षू असो का सर्वसामान्य गृहस्थ असो भगवान बुद्धाच्या विचाराचा प्रचार होण्याचं जे कोणतं माध्यम आहे तिथे जर आपण अडथळा निर्माण करत असेल आणि आपण स्वतः अडथळा बनत असेल तर नरकाशिवाय दुसरी जागा नाही म्हणाले भगवान बुद्ध. तुम्ही बौद्ध साहित्याचा अभ्यास करा देवदत्त भगवंताच्या घरातलाच होता माहीत आहे सर तुम्हाला. देवदत्त कोण होता भगवंताचा आत्य भाऊ होता आत्याचा मुलगा होता होता का नाही एकाच घरातला सोबतच लहानाचे मोठे झाले. भगवान बुद्ध कपिलवस्तूला 7 वर्षानंतर आले तेव्हा ज्या 5-6 तरुणांनी भिक्षूची दीक्षा घेतली त्याच्यात पण देवदत्त होते भिक्षू पण झाले पण लहानपणापासून भगवंताच्या बद्दल गाठ मारून ठेवली. तो हंस मारला शिकाऱ्याने भगवान बुद्धाने त्या हंसाला जवळ केलं बाण काढला लहानपणी ऐकलं गाणे ऐकलं हंस हा गुणाचा हंस हा कुणाचा ऐकलं का तुम्ही अरे रे रे देवदत्ता हे काय तू केले मुक्या जीवाला मारून तू काय साधले बघ मृत्यूच्या जबड्यातून मी त्याला सोडिले त्वा मारिले परंतु मी त्यालाच रक्षिले. ऐकलं की नाही का तुम्ही आम्ही तर लहानपणापासून हे गाणं ऐकत ऐकतच मोठे झालो आणि आता आमच्या प्रवचनातून हे सांगतो. तर त्यावेळेस सिद्धार्थ गौतम होते ते बुद्ध नव्हते. त्यांनी समजून सांगितलं की मारणाऱ्यापेक्षा तारणारा धनी असतो पण देवदत्ताने ऐकलं नाही तेव्हाही. नंतरच्याही काळात तुम्ही पाहत असाल बघा देवदत्ताने अडथळे निर्माण केले त्या गुरुदुकूट पर्वतावरून दगड फेकून मारला पूर्ण दगड लागला नाही पण त्याचा तुकडा लागला ना भगवंताला जखम झाली की नाही. नालागिरी हत्ती सोडला देवदत्ताच्या सांगण्यावरून भगवंताला मारण्यासाठी स्त्रियांचं लांछन लागलं बरोबर की नाही भगवंतावरती आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यानं केल्या मरणांतिक वेदना 9 महिने त्यानं भोगल्या. ना हातपाय काम करत होते ना तोंड काम करत होतं ना डोळे काम करत होते ना झोपलेला उठू शकत होता ना उजव्या अंगाडावर ना डाव्या अंगाडावर झोपू शकत होता ना पाठीवर ना पोटावर झोपू शकत नव्हता काही खालेलं पचू शकत नव्हतं पाणी पिलेलं पचू शकत नव्हतं कारण त्यानं गरुकर्म केलं होतं भगवंताचं रक्त काढण्याचं. जरी भगवंताच्या घरातलाच होता तो पण गरुकर्म घडत असते. भगवंताने सांगितलं भिक्खूला त्रास देणे भगवंताला त्रास देणे अर्हत भिक्खूचं रक्त काढणे संघामध्ये फूट पाडणे बुद्ध धम्माच्या प्रचारात अडथळा निर्माण करणे असे 7-8 आहेत आई वडिलांना त्रास देणे असे 7-8 गरुकर्म आहेत. त्या कोणत्याही गरुकर्मापैकी कोणीही जरी गरुकर्म केलं नरकाशिवाय जागा नाही नरक मेल्यावर नाही तर जिवंतपणातच मरताना एकदम वाईट परिस्थितीमध्ये मरण येते म्हणाले भगवान बुद्धाचं वचन आहे. देवदत्तासोबत तेच घडलं माहीत तुम्ही बौद्ध साहित्यात वाचलं असेल तुम्ही. तर त्याला सरते शेवटी जेव्हा मरणांतिक वेदना होतो त्या प्रचंड तडतड तडतड तडफडत करत होता जशी मासी पाण्याच्या बाहेर काढल्यावर तडफडते की नाही त्याने ते तसे कर्म केले होते ना तो तडफडत होता असं पाणी मागत होता आणि पाणी पिलं चमच भरकी त्याला पाणी पचत नव्हतं जेवण पचत नव्हतं उठू बसू शकत नव्हता बोलू शकत नव्हता ऐकायला येऊ शकत नव्हतं डोळ्यानं काही दिसत नव्हतं चालू शकत नव्हता आणि त्या अवस्थेमध्ये त्याचं कोणतं पूर्वकर्मीचं चांगलं कर्म त्याला आठवलं आणि सरते शेवटी त्याला पश्चातापाचा भाव आला की गड्या भगवंताला एवढा त्रास दिला भगवंतानं तर आपल्याबद्दल ब्र काढलं नाही कुठे काहीच बोलले नाही कोणाकडे आपली निंदा केली नाही भगवंताने आपल्याला शिवी दिली नाही आपल्याला रागावले नाही परंतु भगवंताबद्दल आपण काय काय नाही बोललो चुगल्या केल्या त्रास दिला मारण्याचा प्रयत्न केला लांछन लावण्याचा प्रयत्न केला आणि भगवंतानं ब्रसुद्धा बोलले नाही मी दोषी आहे भगवान बुद्ध निर्दोष आहेत असं त्याला वाटलं आणि आता मी भगवंताला माफी मागितली पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला. केव्हा जेव्हा मरायला टेकला आणि मरण्याची इच्छा करत होता व्यक्त की मी मेलो पाहिजे अशी अवस्था कोणाच्या वाट्याला जेव्हा येते तेव्हा त्या व्यक्तीला वाटते की मी मरावं म्हणून कारण त्रास कसा सहन होईल होते का त्रास जेव्हा त्रास सहन होते तेव्हा माणसाला वाटते मराव पण कर्माचा भोग भोगल्याशिवाय मरण येईल कसं येते. म्हणून या जगातले मी नेहमी सांगतो मरताना लोक समाधानानेच मरतात का पाहिलं का तुम्ही मरताना खाटेवरचं खाली ठेवा हो म्हणता जीवच जाईना म्हणजे जीव गेला पाहिजे हकीकत असेच आहे की नाही.
कारण ते समसम कशी पहावं म्हणतात, खरंच असते ना. आणि म्हणून बघा, खालचं खाटेवरचं वरती, खाटेवरचं खाली, चाब्या हातात, दळणात हात, ज्वारीत हात, गव्हात हात, बाजरीत हात, लेकीचं तोंड दाखव, लेकाचं तोंड दाखव, नातवाचं तोंड दाखव, दूध पाजव, काय काय पाजव, काय ढेकळं होती ते पाजू पाजू, जीव जात नाही बिलकुल, एवढा त्रास होते, मरणांतिक वेदना होत असतात देवदत्ताला होत होत्या. आणि देवदत्ताने इच्छा व्यक्त केली, आपल्या शिष्यांना सांगितलं, चला मला जेतवनात घेऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं. कर्माचा विपाक कसा असतो हे मी तुम्हाला सांगतोय. मुद्दा म्हणून चांगलं स्वतःला बनवलं पाहिजे. वाईट बनण्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत, पण चांगलं बनण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. चांगल्या लोकांच्या सहवासात राहावं लागते, चांगले कर्म करावे लागतात, आपल्या वाणीवर मनावर शरीरावर संयम ठेवावं लागते, तेव्हा कधी आपण चांगले बनतो. आणि चांगले बनलं तर आपल्यालाही फायदा, आपल्या घरच्या लोकांनाही फायदा, आणि गावातल्या कुठलंही जिथं राहतो तिथच्या लोकांनाही फायदा होते. देवदत्तानं इच्छा व्यक्त केली, आपल्या सगळ्या शिष्यांनी चार खांद्यावर त्याला घेतलं आणि नेलं जेतवनाकडे. परंतु भगवंतानं आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं आणि भिक्कूंना सांगितलं की भिक्कूंनो, देवदत्ताला पश्चाताप झालेला आहे, देवदत्त दर्शनासाठी भगवंताच्या येत आहे, पण त्याचं कर्म एवढं वाईट आहे की तो भगवंताचं दर्शन घेऊ शकणार नाही. बघा तुम्ही, भगवंताचं वचन आहे, तो बरोबर आला आणि जेतवन विहाराची सीमा होती ना, फार मोठं काही एकरामध्ये जेतवन होतं. आताही तुम्ही बुद्धगयेला पाहिलं ना आपण, आई किती मोठं जेतवन आहे विहार, आताही ते खंडार आहे जिथे भगवान राहिले. 13-14 एकर जिथी प्लॉट आहे, मोठा जमीन आहे, आजही जमीन आहे श्रावस्तीला उत्तर प्रदेशामध्ये. त्या सीमेच्या, विहाराचा सीमा जी आहे जेतवनाच्या, त्या बॉर्डरपर्यंत किनाऱ्यापर्यंत तो आला आणि भगवंतानं सांगितला की तो आता येत आहे, येत आहे, येत आहे. जेतवनाच्या जवळपास आला आणि त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं की थोड्या वेळासाठी खाट खाली ठेवा. आणि असं म्हणतात, खाट खाली ठेवली, तो उठण्याचा प्रयत्न करत होता आणि उठण्याचा प्रयत्न त्याने केला जसा, तसा तो जमिनीमध्ये गडप झाला, मेला जाग्यावरती. अशी देवदत्ताची स्टोरी आहे. म्हणून स्वतःला चांगलं बनवलं पाहिजे. म्हणून सामावती आणि मागंदियाची स्टोरी तुम्हाला सांगताना देवदत्त आठवलं, त्याचं कर्म आठवलं, म्हणून सांगतो तुम्हाला. ती मागंदिया ब्राह्मणीला हे पटलं नाही की आपली सवत भगवान बुद्धाचं दर्शन घेते. कारण माणसाला वाटते, समजा हे जर माझे दुश्मन झाले की मला काय वाटते, यांनी पण यांच्याशी दुश्मनी करावं, त्यांनी पण यांच्याशी दुश्मनी करावं. कारण हा स्वभाव आहे कुत्र्याचा, गाढवाचा, मांजरीचा आहे का नाही, डुकराचा, परत त्यानंतर म्हशीचा, त्यानंतर काय म्हणू मेंढीचा, असा स्वभाव असते. एकानं केलं की सगळेच ते बघा, कुत्रं एका याच्यावर तुटून पडलं की सगळेच कुत्रे तुटून पडतात. एका दारात कुत्र्याला काही भेटलं, सारे कुत्रे तिथं जमा होतात बघा, आणि त्याच्यावर भांडण मुदुल्लं भो 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 करून. तर तसे वाईट लोक एकत्र येतात आणि त्रास देतात बघा. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की ते मागंदियेचं जे मागंदियेला वाटलं की ह्या भगवंताचं दर्शन घेतात, यांना विरोध केला पाहिजे, त्यांनी केली चुगली. मग मागंदियेनं उदयनराजाकडे चुगली केली, महाराज तुमच्या विरोधामध्ये काहीतरी प्लान करत आहेत तुमची सामावती राणी आणि तिच्या दास्या, तुम्ही जरा लक्ष द्या. आता राजालाही वाटलं, गड यांनी बगदाड पाडलंय असं काहीतरी, आणि तिथून कोणा दुश्मनाला बोलवतील आणि मग मला मारतील. तर राजाच्या मनात डाऊट निर्माण झाला सामावतीबद्दल आणि मग ते बुजवायला सांगितलं. नंतर पुन्हा असे बरेच प्रकरणं झाले, हिचं लावून देण्याचं चुगली करण्याचं काम होतं कोणाचं, मागंदियाचं. आणि सामावती मात्र शांत स्वभाववाली होती, सुस्वभावी होती, ती बुद्धावर श्रद्धा ठेवणारी होती, ती मात्र कोणाला लावून द्यायची नाही, ती समजून घ्यायची, सहनशील होती. असं करता करता बरेच प्रयत्न केले. आता मोठी कथा आहे म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये करून सांगतो की स्वभाव स्वभाव कसा असतो ते. त्यानंतर मग एकदा सामावतीच्या अंतपुरामध्ये तिने नृत्याचा कार्यक्रम ठेवला. राजाला बासरी वाजवण्याचा नाद होता, बासरी समजते ना, पावा, पावा वाजवण्याचा नाद होता. तर मागंदियेला वाटलं, आता या राजाला मारण्याचा प्रयत्न करू आपण आणि नाव आणू सामावतीवर. तर तिने एक छोटं सापाचं पिल्लू आणलं आणि त्या बासरीमध्ये टाकलं आणि इकडून एक फूल ठेवलं आणि तिकडून एक फूल ठेवलं आणि राजाला सांगून ठेवलं, महाराज बघा तुम्ही तिकडे जाऊ नका त्या अंतपुरामध्ये, कुणाच्या, सामावतीच्या. आता तिकडे जाण्याचा बारी होती ना, नंबर होता ना त्याचा, आता पटराण्या होत्या आणि हिच्या मनामध्ये अशी जलशी होती, एकदम जळका भाव होता, डाऊट होता पूर्ण, आणि राजाच्या मनामध्ये तिच्याबद्दल द्वेष निर्माण करायचा होता. आणि म्हणून मग बघा त्या बासरीमध्ये साप ठेवला आणि राजाला अगोदर सांगून ठेवलं, महाराज ही घातपात करणार आहे असा मला संशय आहे. तर राजाला अगोदर थोडासा डाऊट होता, राजाला वाटलं खरंच काही करते की काय. तर महाराज म्हणे, मी पण तुमच्या सोबत येते. कोण, मागंदिया.
मी पण तुमच्या सोबत येते म्हणेन, ही गेली सोबत खरोखरच, आणि हिनं सगळं कार्यक्रम करून ठेवला होता, त्या बासरीमध्ये साप वगैरे ठेवून दिला होता, आणि त्यानंतर राजा जसाही गेला तर राजाची नजर दुसरीकडे गेली की न लगेच त्या बासरीच्या दोन्ही साईडला जे फुलं ठेवले होते की नाही ते फुलं काढून घेतले आणि त्याच्यातून साप लगे आला बाहेर. तर राजाला म्हणे, पहा म्हणे महाराज, तुम्हाला म्हणलो की तुम्हाला मारते म्हणून. तर राजाचा पुन्हा संशय बळावला. आता संशयाचं भूत होते, होते का नाही, संशयाचं भूत होते. संशयामुळे संसार उद्ध्वस्त होतात, संशयामुळे लोकांचे खुनं होतात, संशयामुळे मायबापात बाप लेखात राहत नाही, संशयामुळे बायको बायको म्हणून राहत नाही, नवरा नवरा म्हणून राहत नाही, बहिणीचा भाऊ राहत नाही, भावाची बहीण राहत नाही. संशय मोठा डेंजर आहे, संशय मोठा अवगुण आहे, तो आपल्यातून काढून टाकला पाहिजे. संशय ही प्रवृत्ती फार वाईट असते, संशय हा आजार आहे. तो एकदा कधी झाला बायकोर संशय करणारे लोक कधी कधी बहिणीवरही संशय करायला लागतात, आईवरही संशय करायला लागतात, आणि बापावरही संशय करायला लागतात. त्यांना एकदा संशयाचा आजार जडला की त्यांना कोणीच समजत नाही म्हणून ते सगळ्यावर संशय करतात. बघा, तर भगवंताने याला रोगच म्हटलेले आहे. हे वाईट अवगुण जे आहे ना ते रोगच आहेत म्हणाले भगवान बुद्ध, कारण ते रोग ज्यांना ज्यांना होतो जग तसं दिसते त्यांना. बघा तुम्ही, ज्यांच्यात प्रेम आहे तर ते सगळ्यांवर प्रेम करतील, ज्यांच्यात आपुलकी आहे सगळ्यांवर आपुलकी करतील, ज्यांच्यात म्हणजे परोपकार आहे सगळ्यांवरती परोपकार करतील, आणि ज्यांच्यामध्ये वाईटपण आहे त्याला सारं जग वाईट दिसेल. बघा, आहे की नाही खरं की खोटं? बिलकुल खरं आहे. आणि त्याच्यामुळे तो साप बाहेर पडल्यानंतर त्या राणीनं सांगितलं मागंदीयेनं की बघा महाराज तुम्हाला खरंच बोलत होते. राजाला खूप राग आला उदयन राजाला, आणि राजाने काय केलं मग, एक दिवस त्या सामावती राणीला आणि तिच्या 500 दाशांना उभं केलं शिक्षा देण्यासाठी, दंड देण्यासाठी. राजाला राग आला, राजा म्हणे एकाच बाणाच्या तीरात या सगळ्यांना मी सगळ्यांचं डोकं उडवतो, म्हणे मुंडकं उडवतो, केलं उभं. पण त्याच्या अगोदर प्रयत्न झाले होते सामावती राणीकडून की महाराज आमचं काही चुकत नाही आहे, आम्ही काही करत नाही, आमच्या मनात तसा भाव नाही, पण आता मी जसं सांगितलं त्यानुसार संशयाचं भूत घुसलं की घुसलं. बरोबर, राग माणूस काढतातच काढतात माणसं राग. तर तसं मग राजानं धनुष्यबाण उचलला आणि मारायचा की राजाचे हात लुळेच पडायचे. सत्यमेव जयते असते, माहिती आहे ना तुम्हाला, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही हो सकता. भगवंताच्याच देशात भगवंताला जरूर त्रास होईल आणि होत आहे. बुद्धाला, संतांना, महापुरुषांना, बाबासाहेबांना, शिवाजी महाराजांना, शाहू महाराजांना, महात्मा फुलेला, जिजाऊला, रमाईला, सावित्रीला प्रचंड त्रास झाला. जे लोक चांगले असतात त्यांना त्रास होतो, पण त्यांचा त्रास वाया जात नाही. हे शब्द लक्षात ठेवा आपले. जे लोक चांगले असतात त्यांना त्रास होतोच, कारण ते चांगले असतात ना. चांगलं काम करणं अवघड आहे की वाईट काम करणं अवघड आहे? चांगलं काम करणं अवघड आहे, वाईट काम करणं काय अवघड आहे? हा लगेच शिव्या देऊ शकता, कोणाला काय वाईट आहे त्याच्यामध्ये? पण कोणाचं कौतुक करायला जमते काय? चांगलं म्हणायला जमते काय? त्यासाठी मन मोठं असावं लागते. कोणाला मदत करणं सोपं, कोणाला मदत करणं अवघड आहे, आणि चोरी करणं सोपं आहे. खरं की खोटं? कोणतं काम अवघड आहे? चांगलं काम करणं अवघड आहे. म्हणून ज्या झाडाला, त्याच झाडाला लोक दगड मारतात ज्या झाडाला फळं लागतात. ज्या झाडाला फळच नाही त्याला कोणी दगड मारील का? म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, दगड मारणाऱ्यांना मारू द्या दगड, पण त्या दगड मारण्याच्या कर्माचा परिणाम भोगण्याची जेव्हा वेळ येईल त्यांच्यावर, तेव्हा पळता होईल. कमी असेल त्या कर्माला संपवण्यासाठी जगात कोणतंही औषध नाही आहे. कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे. जसं देवदत्तासोबत घडलं, बुद्ध परेशान नाही झाले, बुद्धाला तात्पुरता त्रास झाला, पण देवदत्ताला मरणांतिक वेदना झाल्या. असे जगात जेवढे कोणते लोक असतील, पुरुष असतील, स्त्री असतील, चांगल्या लोकांना त्रास देणारे, त्यांना आज जरी वाटत असेल की आपल्या अशा वर्तनामुळे समोरच्याला त्रास होते, समोरचे बदनाम होतात, पण भगवान बुद्ध म्हणाले की त्या कर्मामुळे त्यांना जेव्हा त्रास होईल तेव्हा मात्र तिथे कोणताही उपाय नसतो. आणि म्हणून राजाला मागंदिया राणीनं सांगितलं की यांना मारून टाका, पण राजा जेव्हा बाण उचलत होता तेव्हा ते बाण असं ढिलेच पडत होते हात. राजालाही वाटलं गड्या याच्यात काहीतरी गडबड होती आहे. भगवंताकडे गोष्ट गेली. भगवंताने सांगितलं मग की चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे, शहानिशा केली पाहिजे, वाईटाला वाईटच म्हटलं पाहिजे. राजानं, भगवंताने सांगितलं
की राणी सामावतीकडून तुम्हाला खरोखरच त्रास कधी झाला का, वाईट बोलल्या गेलं का, कधी कोणी शिव्या दिल्या का तुम्हाला, किंवा वगैरे वगैरे राजाच्याही गोष्ट लक्षात आली आणि राजाला वाटलं की मग आता हे मागंदीचंच काम आहे. परंतु चोर लवकर लक्षात येत नाही, चोर लवकर सापडत नाही, तशी मागंदिया लवकर सापडत नव्हती. आणि मागंदियाला वाटलं की राजाचा विश्वासच बसतोय अजून 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 सामावतीवर, तर आता आपण काय करू तर या सगळ्यांना मारून टाकू. कोणाला? सामावती आणि तिच्या दासींना. तर एक दिवस आता सामावतीचा जो राजावाडा होता, राजवाडा होता ना, तर त्या राजवाड्यावर गवत वगैरे टाकून सगळ्या दाश्या 500 दाश्या सामावती आतमध्ये असताना राजा बाहेर गेला होता आणि या मागंदियांना काडी लावून सगळ्या महालाला सामावतीच्या जाळून टाकलं आणि त्याच्यात त्या स्त्रिया सगळ्या मेल्या. बघा, 500 स्त्रिया आणि सामावती राणी मेली. राजाला समजलं आणि राजानं मग मात्र मागंदीला असं दाखवलं की बा तू काही गुन्हेगार नाही आहे, बरं झालं ते गेलं ते चांगले झाली आणि ती गुन्हेगार होती. पण राजाला सगळं माहीत झालं की हे करता करविता कोण आहे, कारण एक दिवस सत्याचा विजय होतो ना, आज नाही तो कल, कल नाही तो परसो, परसो नाही तो एक दिन, तो आता ही है. और अच्छे का अच्छा होता है और बुरे का बुराई होता है. तर राजाला समजलं, राजानं मग एक दिवस असं चावडीवर आयोजन केलं. कशाचं? मागंदीच्या सगळ्या नातेवाईकांना बोलून घेतलं, सगळ्या नातेवाईकांना, तिच्या कुळात जेवढे मामा काका मामी तात्या काय काय जे होतं त्या सगळ्यांना बोलवलं, त्यांना नग्न केलं सगळ्या गावाच्या समोर, नगराच्या समोर, आणि सगळ्यांच्या सगळ्यांना लाकडांना बांधलं, पाठीमागून खांब रोवले, त्याला बांधलं, पाचट वगैरे तुराट्या वगैरे अशा लावल्या आणि सगळ्यांच्या समोर आग लावली आणि जाळून टाकलं. बघा, कर्माचा हा परिणाम आहे, भोग आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलं की जीवनामध्ये वाईट करू नका, वाईट बोलू नका, वाईट राहू नका. जे जे म्हणून चांगलं बोलता येईल, जे जे म्हणून चांगलं करता येईल, ते चांगलं करा. बुद्ध गयेला जा, पैसा येत राहतो जात राहतो, दुखणे येतात जातात, माथारे झाल्यावर जमत नाही. म्हणून माथारे होण्याच्या अगोदर भगवान बुद्ध म्हणाले, सील पालन करणं माथारे होण्याच्या अगोदर फार महत्त्वाचं आहे, दान पुण्य करणं माथारे होण्याच्या अगोदर फार चांगलं आहे, ध्यान करणं माथारे होण्याच्या अगोदर फार चांगलं आहे, माणसं जोडता आले पाहिजे म्हातारपणाच्या अगोदर हे फार चांगलं आहे. कारण एकदा गाडी पुढे निघून गेल्यावर मग काय खरं आहे, मुंदे फळच्या गाडी पुढे निघून गेली, मग तिला हात दाखवण्यात फायदा आहे का? ड्रायव्हरला दिसेल का पाठीमागं कोण हात दाखवते मुंदे फळच्या तिथं दिसते का? म्हणून आपली प्रत्येकाची गाडी जन्मगावावरून निघालेली आहे मरणगावला. कोणाचा स्टॉप, कोणाचा थांबा कधी येईल हे निश्चित आहे का? काही आहे का? काही निश्चित नाही आहे. आणि म्हणून तुमचं सर्व महिलांचं गावातल्या आपल्या मी अभिनंदन करतो, खरोखर तुम्ही कौतुकास्पद काम करताय, खरं तर तुम्ही प्रेरणादायी तुमचं कार्य आहे. गाव जरी छोटं असलं तरी मन तुमचं मोठं आहे आणि त्यामुळे तुमच्या या गावातील सगळ्या महिला पुरुष आणि जेवढे काही लोक कार्यक्रमासाठी योगदान देतात, सहकार्य करतात, त्या सर्वांच्याच प्रति मी मंगल मैत्रीचा भाव व्यक्त करतो. आणि तुमची प्रेरणा इतरही महिलांनी घ्यावी, कारण कामं प्रत्येकालाच असतात, नाही का? संसार प्रत्येकालाच आहे. पण जर असाच विचार रमाईनं सावित्रीनं जिजाऊनं केला असता आणि आपल्यापुरतंच जगल्या असत्या तर आपल्या वाट्याला हे असे दिवस आले असते का? चांगले आले असते का? म्हणून आपल्यासाठी तर जगावंच, आपल्या परिवारासाठी तर जगावंच जगावं, परंतु रंजल्या गांजलेल्यांच्याही कामी यावं, धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा सहकार्य करावं, सहभागी व्हावं, विहारात जात राहावं, स्वतःचं मन निर्मळ करावं, लेकरा बाळांवरती चांगले संस्कार टाकावेत. लेकरांना शिक्षणाच्यासाठी जशी तुम्ही मेहनत घेता शिक्षणासाठी, तसं लेकरांना घडविण्यासाठी सुद्धा मेहनत घेतली पाहिजे. मी नेहमी सांगतो, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य आणि उत्तम संतती कमवता आली पाहिजे, घडवता आली पाहिजे. परंतु गावखेड्यातले लोक आहेत बिचारे आपल्या, तर बरेच लोक अवगुणांनी घेरलेले असते बऱ्याच लोकांना, मग त्या स्त्री असो की पुरुष असो, असं काही नाही. खरं पाहिलं तर गावाकडचेच लोक असे असतात आणि शहरातले फारच चांगले असतात, तसा काही विषय नाही. चांगुलपणाचा आणि गावाचा शहराचा संबंध नाही, चांगुलपणाचा वाईटपणाचा आणि शिक्षण असण्याचा नसण्याचा काही संबंध नाही, चांगुलपणाचा वाईटपणाचा आणि जाती धर्माचा काही संबंध नाही, आहे का? बिलकुलच नाही आहे. त्यामुळे तुम्ही एक दिलाने
एक मुखाने रहा, प्रेमाने रहा, प्रेमाने वागा, बुद्ध धम्माचं आचरण करा, अशा प्रकारची अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. आपल्या गावातील मुंदेफळमधील राधा आई अवसरमोल यांनी आम्हाला इथे बोलावलं, शशिकला आई मिसाळ, मंडोदरी आई मिसाळ, संगीता आई मिसाळ यांनी आम्हाला बोलवलं, सुंदर असा हा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि त्याबद्दल तुम्हा सर्व परिवारांच्याबद्दल सुद्धा विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. सुजाता बुद्धविहार सिद्धार्थ नवयुवक मंडळ मुंदेफळ आणि सर्वच गावकरी मंडळी सर्व जाती धर्माच्या लोकांच्या प्रतीसुद्धा मंगल मैत्री व्यक्त करतो. गुण्या गोविंदाने राहावे, एक दिलाने राहावे आणि खरोखर सर्वांशी प्रेमाने राहावे, आपुलकीने जिव्हाळ्याने राहावे आणि राहाल अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रखंतो सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness बुद्धं शरणं.